तर आपले दोन चिकन थालीला लागले आणि एक स्नेहलसाठी स्पेशल पिठलं भाजून आणि आपला दुसरा थाली पण आहे. ओके, ब्लॉग चिकन थालीमध्ये काय काय आहे राजू सांग. तर ह्यात आपलं चिकन सुखं आहे, नंतर चिकन ग्रेव्ही आहे, अंडा करी दिसते, म्हणजे काही कोलंबी थाली आली याच्यामध्ये, कोलंबी फ्राय आहे, त्याच्यानंतर कोलंबीचा रस्सा आहे, जवळा आहे एक कोलंबीचा रस्सा आहे, सोलकडी आहे, पापड आहे, लिंबू आणि कांदा आणि भाकरी. तर याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड भाकरी मिळेल, रस्सा मिळेल आणि भात, बाकीच्या गोष्टी लिमिटेड आहेत. तर आता टेस्ट करतो मी याची. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. मी स्नेहल नागवेकर तुमचं स्वागत करते. आज सॅटरडे आहे आणि असंच अचानक कॉलेज फ्रेंड्सचा प्लॅन झालाय, तर दुपार झाले आणि आम्ही जेवायला बसलोय आणि चालू आहे आपलं बिग बॉस सीझन 5. त्याच्याबद्दल जे रिव्ह्यूज आहेत ते माझ्या मैत्रिणी देणार आहे. या सगळ्यांनी जेवायला जेवून असंच टाइमपास करत होतो आणि आता रील करतोय सगळे. तर एक एक जण तयार झालेत आणि डब्बाच्या अंगात निकी आली आहे. हाय गाईज, प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल आणि लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू तर बिलकुल नका. एअर ड्रॉपची आयफोन वाल्यांचे चोचले करा, लवकर करा पूर्ण. सो आम्ही आता चाललोय बाहेर जेवायला आणि माझ्या फ्रेंड्स फर्स्ट टाइम रायनो मध्ये बसणार आहेत. मंडळी आम्ही आता जातोय जेवायला. ऐरोली मधलं फेमस हॉटेल आहे माऊली, त्या हॉटेल आणि स्नेहलने आधी ओळख करून दिली असेल. स्नेहलच्या मैत्रिणी आज आल्यात आणि तुम्ही कदाचित त्यांना आधी आमच्या साखरपुड्याचा म्हणजे डान्स केला आहे चौघीने, तर तेव्हा तुम्ही त्यांना आधी बघितलं असेलच. चौथी वेगळी होती का? ही नव्हती, एक्स्ट्रा आहे. ही राजस्थानला होती. तर आज पहिल्यांदा आपल्या घरी आलेत ते ऐरोलीला. शिपोळला बोलते, शिपोळला कधी नेशील माझ्या मैत्रिणींना? शिपोळला पण जाऊ आपण एक दिवस ट्रिप काढू सगळे फिरायला. तर आम्ही आता पोहोचलोय माऊली हॉटेलमध्ये आणि इकडे आता दमसरच गेम चालू आहे आणि जर स्टार्टिंगला पोहोचलो तेव्हा आम्हाला वेटिंग होतं, त्याच्यामुळे आम्हाला कोकम सरबत दिला. जर तुम्ही कधी आलात ऐरोलीमध्ये माऊली हॉटेलला तर तुम्हाला पण कोकम सरबत मिळेल, पण त्यासाठी वेटिंग असेल तर. आणि आता ऑर्डर दिले आम्ही, काय काय ऑर्डर दिलं? चिकन थाळी, स्नेहलनी थालीपीठ, नाही पिठलं भाकरी, स्नेहलनी पिठलं भाकरीची ऑर्डर दिले. बघे आज सगळे टेस्ट सांगणार आहेत ऐरोली मधल्या माऊली हॉटेलची कशी लागते. तर आता बघे ऑर्डर येईल आणि इथे ना अनलिमिटेड आहे, फक्त चिकन थालीमध्ये तुम्हाला चिकन पीस नाही मिळत, पण ग्रेव्ही किंवा भाकरी राईस अनलिमिटेड घेऊ शकता. तर हे नियम आहेत, शेवटमध्ये मेन्शन केली बघा, एका व्यक्तीकरिता एक थाली, थाली शेअर करता येणार नाही. स्टार्टिंगला तर मला पांढरा रस्सा दिला आहे. नॉनव्हेज थाली घेतात तर तुम्हाला पांढरा रस्सा देतात आणि सगळे स्नेहल नाही पितात, कारण स्नेहल नॉनव्हेज प्रज्ञा आवाज काढते. तर
या पांढरा असा केला, टेस्ट मस्त. ऍक्च्युली आम्ही कालच येऊन गेलो स्नेहल आणि मी इथे, काल नाही आलेलो. आपण 2-4 दिवस झाले येऊन गेलो आम्ही, तेव्हा व्हेज ट्राय केला. आज पहिल्यांदा माऊलीमध्ये आम्ही नॉनव्हेज ट्राय करतो, तर बघूया आज कसं नॉनव्हेज डिश आहे इकडे. आणि अनलिमिटेड आहे, ते चांगलं आहे, किती खाऊ शकता पोटभर. तर आपले 2 चिकन झालेले इकडे आणि एक स्नेहलसाठी स्पेशल पिठलं भाजून आणि आपलं दुसरा थाळ पण आहे. ओके, चिकन थालीमध्ये काय काय प्राची सांग. तर ह्यात आपलं चिकन सुख आहे, नंतर चिकन ग्रेव्ही आहे, अंडा करी दिसते आहे आणि कसलं तरी सार आहे, सोलकडी आहे, पापड आहेत, भाकरी आहे, चिकन फ्रायचे पीसेस होते आणि कांदा आणि दिला. एवढा एका चिकन थालीमध्ये मिळेल तुम्हाला. आणि प्रज्ञा आता सांगणार आहे, सुरमय झाली आहे ना ती. सुरमय थाळीमध्ये तुम्हाला एक बिग साईज सुरमय फ्राय मिळते, भाकरी आहे, पापड आहे, सुका जवला आहे, ग्रेव्ही आहे आणि सोलकडी आहे आणि कांदा अँड लिंबू आहे आणि 2 भाकऱ्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला. आणि चौथी झाली आपली तारा सांग कोणती झाली इंग्लिश. मी कोणती घेतली नाही, पॉम्फ्रेट थाळी आली आहे. त्यामध्ये आपल्याला एक पॉम्फ्रेट, सुका जवळा, सार, सोलकडी आणि भाकरी. सगळ्यांनी टेस्ट करा बघा कसं लागते. आयुर्वेदला स्पेशल माऊली हॉटेल सुरुवात करतो आता. ताव मारायला स्टार्ट करायचं, चिकन फ्राय खाल्लंय जस्ट, ते खूप जास्त यम्मी आणि स्पायसी आहे. कीर्तीला आवडलं आता बाकी तिघींची रिॲक्शन. मी स्नेहलचं वेज थाली वेज थाली ना ॲक्च्युली तर आता कोण खाणार आहे सेकंड नंबर कोणा आहे, कोणी टेस्ट केलं दुसरं काय. चिकन सुखा टेस्ट केला असतो, हे चिकन सुखा पण छान लागतं, स्पायसी आहे आणि मस्त खाल्लं. मी पॉम्फ्रेट खाते आता. आपण मसाला वापरतो मस्त लागतात आपले. सगळ्यांना टेस्ट आवडले, आता बघूया आपण टेस्ट करूया. मिळेल तर पिठलं भाकरी कसं आहे इकडचं. छान आहे पिठलं भाकरी आहे आणि चटणी, ठेचा, कांदा आणि लिंबू. आणि आपण स्टार्टरमध्ये मसाला वापर घेतलेला. माझी आता एक कोलंबी थाली आली, याच्यामध्ये कोलंबी फ्राय आहे, त्याच्यानंतर कोलंबीचा रस्सा आहे, जवळा आहे, एक कोलंबीचा रस्सा आहे, सोलकडी आहे, पापड आहे, लिंबू आणि कांदा आणि भाकरी. तर याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड भाकरी मिळेल, रस्सा मिळेल आणि भात, बाकीच्या गोष्टी लिमिटेड आहेत. तर आता टेस्ट करतो मी याची. पहिला मी करतो कोलंबी फ्राय टेस्ट. चिकन लॉलीपॉप त्याच्यासमोर काहीच नाही, एवढा टेस्टी लागते. तर तुम्ही पण कधी विजिट करू शकता माऊली हॉटेलला ऐरोलीमधला. आपलं अनलिमिटेड जेवण झालं आता. सगळ्यांना जेवण आवडलं ना, तुझं. तर मंडळी आम्ही जेवण आता निघालोय माऊलीमधून. सगळ्यांना जेवण आवडलंय, सगळ्यांचे ताट एकदम रिकामे झालेले फुल. माझ्या स्नेहलनी वेज खाल्ला. तर हा बघा माऊली हॉटेल ऐरोलीमधला. तर निघतो आम्ही आता असंच राऊंड मारायला इकडून, बघूया कुठे ऐरोलीमध्ये तर एवढा काय आता रात्रीचा बघणार का नाही. पण बघा थोडंफार राऊंड मारून मग घरी जाऊ. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही आता नेरूळला आलोय आणि याची रील्सची शूटिंग चालू आहे यांची. तर रील्स शूट करून मग आम्ही थोडं आईस्क्रीम वगैरे खाऊ आणि मग घरी जाऊ. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
चला स्टार्ट स्टार्ट बोल तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तर थोडी अशीच गमती आमची कारण की सगळेच आपल्या ऑफिसवाले आहेत आणि उद्या सुट्टी आहे तर आजचा दिवस थोडासा एक मजेशीर दिवस म्हणून आम्ही आज फिरायला आलो असंच तर बघूया कोण जिंकतं यांच्यामध्ये आता दोघींमध्ये फायनल आहे कंटिन्यू कंटिन्यू वाईल्ड कार्ड एंट्री माझी तळ्यात मळ्यात मध्ये मी जिंकली आहे मी जिंकली अशा प्रकारे विनर आहे तर आता आम्ही बघूया अजून दोन तीन रील करणार आहेत ते तुम्हाला इन्स्टावरती बघायला मिळतील इन्स्टा आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन ऑलमोस्ट सगळ्यांच्याच इन्स्टावरती असेल व्हिडिओ सगळे रील्स करून नमलेत आणि आता आलेत आईस्क्रीम घ्यायला मी घेतलं अंजीर तीन चार सीताफळ आहेत आणि बाकी तीन वेगळे आहेत आईस्क्रीम खायला निघालोय मी आता आईस्क्रीम खाऊन आणि आता स्नेल गाडी चालवणार आहे गर्ल्स येस आम्ही खास कोकणातून आणला हा ड्रायव्हर आणि शांत बसले लगेच थोडस नाही चला एक लिटर थोडस सेकंड टाक सेकंड टाक अशी गाडी करेल स्नेहल शिकली आता गाडी अशा प्रकारे आम्ही अप्रूव्ह केलंय सीट बेल्ट लाव कसं वाटलं स्नेहल कशी चालली गाडी खूप छान चालली सो आम्ही खूप सारी मज्जा मस्ती करून घरी जायला परत निघालो आहे आणि हा व्हिडिओ इकडेच एंड करतो आहे तर तुम्ही पण ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय